सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी फार यंदाच्या अर्थसंकल्पात फार काही पदरी पडलेलं दिसत नसल्याची खंत देखील वाटते. लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला आहे, पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास 105 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही आहे. कायमस्वरूपी तरतूद व्हावी आणि या ठिकाणी मोठ्या रेल्वेंची डबे बनवण्याची तरतूद केली जावी अशी मी आपल्यामार्फत रेल्वे मंत्र्याला विनंती करतो. माननीय सदस्य धैर्यशील पाटील जी, आत्मंत्र्यांनी विक्रमी 7 व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. शासनाने रेल्वेसाठी काढलेल्या वाढीव तरतुदीबद्दल नक्कीच बरं वाटलं, परंतु हे सगळं असताना सुद्धा सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी फार यंदाच्या अर्थसंकल्पात फार काही पदरी पडलेलं दिसत नसल्याची खंत देखील वाटते. संपूर्ण जुलै 2024 महिन्यात तब्बल 8 रेल्वे अपघात झाले. रेल्वेमंत्र्यांनी ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत. त्याबाबतीत रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत अशी माझी विनंती. माझ्या मतदारसंघातील वंदे भारत योजनेबद्दल मला बोलायचं आहे. 2023 3 महिन्यात 40 पेक्षा जास्त वेळा ही रेल्वे उशिरा पोचली. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सरासरी वेगात घट झाली आहे. 2020-21 84 किलोमीटर प्रति तास, 2023-24 76 किलोमीटर प्रति तास, जो की ह्या रेल्वेचा वेग 130 प्रति तास किलोमीटर असा आहे. याचं कारण काय आहे आणि त्याच्या अत्यंत महागड्या ट्रेनचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्यासाठी सरकार काही पावले उचलत आहे का? माननीय अध्यक्ष, माझ्या मतदारसंघातील ब्रिटिश काळापासून 110 वर्ष झाले नॅरोगेज रेल्वे मंजूर होती. पंढरपूर रेल्वे लोणंद रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला. 1912 साली नॅरोगेजला मंजुरी मिळाली. 1920 साली शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतली. 1950 साली राज्य सरकारला परत ती जमीन देण्यात आली. 2000 साली जमिनीसाठी रेल्वेचे सरकारला पत्र आलं. 2009-10 हा प्रश्न राज्यसभेत मांडला गेला. 2016-17 लोकसभेत मांडला गेला. त्यावेळेसचे रेल्वेमंत्र्यांनी 2017 साली 1149 कोटीची तरतूद केली. त्याचं 11 जून 2017 कराड येथे भूमिपूजनही झाले, परंतु अद्याप या रेल्वेसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे. लोणंद पंढरपूर हा 140 किलोमीटरचा रेल्वे मार्ग सातत्याने मागणी होते. लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला आहे, पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास 105 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही आहे. राज्य सरकारने फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग केंद्र सरकारचे रेल्वे मंत्रालयाकडे पूर्ण करणार असून या प्रकल्पात राज्याचा 50% वाटा उचलणार असंही राज्य सरकारने लेखी दिलेलं आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर याला निधी द्यावा. तसंच लोणंद फलटण हा 26 किलोमीटरचा मार्ग आहे. तिथं गेटला कुठलंही मनुष्यबळ नाही आहे, त्यामुळं 26 किलोमीटरचा प्रवास करायला जवळजवळ 80 मिनिटं वेळ लागतो. मॅडम, मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. जेऊर चौंडी आष्टी हा मार्ग 2017 अर्थसंकल्पात 1560 कोटीची तरतूद करण्यात आली. हा मार्ग राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावावरून जातो. तर माझी सरकारला विनंती राहील की याला भरीव तरतूद करावी आणि पंढरपूर चौंडी इंदोर असा हा मार्ग जोडला जावा, जेणेकरून मध्य प्रदेशमधल्या लोकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी येता येईल आणि अहिल्याबाईंचं जे जन्मस्थळ आहे त्याच्या दर्शनासाठी सुद्धा येता येईल. अनेक शिर्डीसारखी देवस्थानं याला जोडली जातील. आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे माझा कुर्डुवाडी वर्कशॉपचा. या ठिकाणी हे 1950 साली वर्कशॉप झालेला आहे. इथं 1000 कामगार होते. पूर्वी नॅरोगेजचे डबे बनवले जायचे, परंतु अलीकडं अत्यंत कमी तरतूद होती. 130 कोटीची झाली, 160 कोटीची झाली.
या रेल्वे वर्कशॉपला प्रचंड धन्यवाद. एकच मिनिट कम्प्लीट करिये, कम्प्लीट करतो. या रेल्वे वर्कशॉपसाठी कायमस्वरूपी तरतूद व्हावी आणि या ठिकाणी मोठ्या रेल्वेंचे डबे बनवण्याची तरतूद केली जावी अशी मी आपल्याला आपल्यामार्फत रेल्वे मंत्र्याला विनंती करतो. धन्यवाद.